अभिजीत. मी रुपेश. दोन प्रवासी यूट्यूब चैनल मध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण गोव्याच्या आणखी एका छान लोकेशनला भेट द्यायला आलो आहोत, जी आपल्या मागे तुम्ही बघू शकता. ह्याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती मयुरेश सांगेल. मयुरेश, ही वास्तू कशा म्हणजे काय जे आपण बघायला आलो होते? आता आपण ते कॅथेड्रल चर्चमध्ये आलेलो आहोत, जे वन ऑफ द आर्किओलॉजिकल मॉन्युमेंट्समध्ये कन्सिडर केलं जातं गोवामध्ये. एक ओल्ड गोवाचं म्हणू शकता, एक वन ऑफ द एन्शियंट चर्च असं आहे इकडे. आणि त्याच्या समोरच तुम्हाला बॅसिलिका ऑफ बॉम जीजस पण बघायला मिळेल. ते पण एक चांगलं चर्च आहे, त्यांचं इंटिरियर खूप चांगलं आहे. तुम्हाला चांगली फोटोग्राफी पण आजकाल करता येईल. परतून जे आपल्या पाठीमध्ये आहे तिथे पण तुम्हाला चांगले फोटोज वगैरे काढता येईल. म्हणजे एक वन ऑफ चांगलं कॅप्चरिंग म्हणजे पर्सनल फोटो काढता येईल. तुम्हाला फोटो काढायचे खूप चांगले लोकेशन. हां, बॅकग्राऊंड चांगलं आहे वगैरे असं. आणि हे आपण आता ओल्ड गोव्यामध्ये आहोत ना? हां, आता आपण ओल्ड गोव्यामध्ये आहोत. आपण आता पुढे बघूया आतमध्ये, की आतमध्ये आपल्याला शूटिंग करता येते का. Thank you.
हां तर मित्रांनो आपली गोव्याचा शेवटचा व्हिडिओ आणि आपली ट्रिप आज पूर्ण झाली तर आपण आता परत मुंबईला जाणार आहोत आणि आम्ही आता आहोत तो गोव्यातलं खूप फेमस चर्च आहे तो आमच्या मागे दाखव जरा संदेश चर्चचं नाव आहे बेसिलिका ऑफ बोम जीजस हा ओल्ड गोव्यामधला खूप फेमस चर्च आहे आणि युनेस्कोची एक साईट म्हणून पण याला घोषित करण्यात आलं म्हणजे युनेस्को ही तुम्हाला माहिती असेल की जगातली असे ज्या हेरिटेज साईट आहेत हेरिटेज त्या युनेस्कोमध्ये येतात त्याच्यापैकीच ही एक साईट आहे आणि हे म्हणजे पोर्तुगीजांचं चर्च होतं म्हणजे जेव्हा पोर्तुगीज भारतात आले तेव्हा त्यांनी या चर्चची निर्मिती केली आणि ह्या चर्चमध्ये जे फेमस काय नाव त्यांचं सेंट झेवियर सेंट फ्रान्सिस झेवियर त्यांचं थडगं पण आहे म्हणजे त्यांची मम्मी बनवलेली मम्मीच बनवलेली कदाचित तर त्यांचं इथे शव पण ठेवण्यात आले जे पेटी एका बंद पेटीमध्ये ते आपल्याला पाहता येतं आणि आतमध्ये फोटोशूट करायला अलाउड नाही आहे त्यामुळे आम्ही आतलं काही दाखवू नाही शकत पण बाहेरनं तुम्हाला चर्च दाखवतो तर जरा संदेशला मी सांगेन की कॅमेरा तिकडे बघायला ती चर्च दाखवली जाते तर मित्रांनो आपली गोव्याची ट्रिप ही पूर्ण झालेली आहे अशा प्रकारे आणि आपलं जर तुम्हाला आमच्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि दोन प्रवासी हां दोन प्रवासी चॅनल आपल्याला नक्की सबस्क्राईब करा हे मी डबल डबल बोलतो यासाठी की तुम्ही जास्तीत जास्त लोकांना सांगा की सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलवर तर मेंबर कमी आहेत पण हळूहळू जास्त वाढवा आणि काय वाटलं असेल किंवा अजून काय नवीन असेल तर कमेंट्स करा जर कमेंटमध्ये जर तुमच्या काही क्वेरी असतील की सर गोव्यामध्ये यायचं आणि आम्ही कुठे राहिलो काय ते तुम्ही कमेंट करा आम्ही त्या सर्व तिथे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही टाकू आम्ही टाकून देऊ की आम्ही कुठे राहिलो होतो आणि कसं कसं इकडे इकडे आलो होतो ठीक आहे बाय